आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर, प्रमुख मार्गदर्शक डावरे सर, ज्येष्ठ शिक्षक साळवे सर, खेडकर सर, राठोड सर, सर्वोदय सर, सत्ते सर आणि माझे सर्व सहकारी आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, यावर्षी आज संपूर्ण देशामध्ये बालदिन साजरा केला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो आणि त्यानिमित्त एक सुचलेली मला कल्पना मी सरांकडे मांडली आणि सरांनी त्या गोष्टीला, त्या कल्पनेला होकार दिला, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. मित्र हो, आगळा वेगळा उपक्रम बालकवी संमेलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण कवी आहोत की नाही हे आपल्याला माहीत नाही, परंतु आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहोत. काही मुलांच्या संरचित कविता आहेत आणि काही मुलं आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि तेही फार महत्त्वाचं आहे. मला असंच एक हिनवणारा माणूस होता, हिनवणारा म्हणजे प्रेरणा देणारा होता, पण प्रेरणा देता देता विचार करायला पाहिजे समोरच्या सुद्धा माणसाचा. मग असा असाच एकदा एक कार्यक्रम होता, कुठे गेले सर तुम्ही बोला, सर तुम्ही बोला, आणि मग एकदा पोटभरे साहेबांचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला अचानक सूत्रसंचलन दिलं. मग मी म्हणला यांची नक्कलच करायची, सूत्रसंचलन आभार प्रदर्शन म्हणलं होता ते हे करतील, ते लागले तर करतं काम. म्हणलं सर काय असं असतंय का, म्हणलं तसं असतंय प्रत्येक वेळेस आम्हाला जमते, आज कस काय होतंय ते कळतंय ना. तसं मुलांना इथं आल्यानंतर बरंच काही कळणार आहे, इथं जो येऊन आपली कविता वाचन करणार आहे, सादर करणार आहे, परत त्याची हिंमत मानावी लागेल. तर मित्र हो, फार वेळ न घेता एक कविता सादर करतो. जवळ तर मित्र हो, आपण आपल्या देशामध्ये स्वच्छ अभियान राबवलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता अभियान राबवलं, प्रत्येकाने घरी शौचालय बांधलेलं आहे का, आणि मग बांधल्यानंतर त्या घरातील बाईला काय वाटत असेल हेही या कवितेतून मी या ठिकाणी मांडलेलं आहे. बघा, माझ्या नवऱ्यांनी बांधलाय संडास, बाई सरकार पावलाय ग, सरकारने 12,000 रुपये अनुदान दिलं प्रत्येकाला आणि घरी शौचालय बांधायला लावलं, त्यावर त्या बाईला आनंद झालेला आहे. आणि ती काय म्हणते बघा, माझ्या नवऱ्याने बांधलाय संडास, बाई देव पावलाय ग, उठून लवकर घेऊन टमर अंधारात जायचे संडासला, उठून लवकर घेऊन टमर अंधारात जायचे संडासला, भरायचा पाय नाक झो वास झोंबे नाकाला, भरायचा पाय वास झोंबे नाकाला, लय सांगून महत्व यांना पटलंय ग, माझ्या नवऱ्यानी बांधलाय संडास, बाई सरकार पावलाय ग, माझ्या नवऱ्यानी बांधलाय संडास, बाई सरकार पावलाय ग, होत घरात सार हवं ते आम्हाला, कळतच नव्हतं दुखाच कारण गावाला, होत घरात सार हवं ते आम्हाला, कळतच नव्हतं दुखाच कारण गावाला, आणि उगीच पैसा आम्ही दवाखान्यात घातलाय ग, माझ्या नवऱ्यानी बांधलाय संडास, बाई सरकार पावलाय ग, माझ्या नवऱ्यानी बांधलाय संडास, बाई सरकार पावलाय ग. धन्यवाद. छोटी छोटी रचना, छोटी छोटी जी कविता आहे ती थोडक्यात आपण चांगल्या रीतीने सादर करण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद सर, यानंतर काय विचार
कन्नड भाषा मध्ये एक राष्ट्रीय गीत आहे मना पूर्ण पाठ नाही विसरलो दोन तीन वेळ तुम्हाला म्हणून दाखवतो पूर्ण मना ना यल्ला भेद मरे तू ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇದುವೇ ನವಗಾನ ಮನ ತೊಳೆರಂದು ಮಾರಿವವೆಂದು ಎಲ್ಲವನ್ನೇ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಭೇದ ಮರೆತು ಬನ್ನಿರಿ ನಾವು ಸಮಾನ ಸಾರುವ ಇಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಇದುವೇ ನೌಗಾನ ಪರಮೇಶ್ವರ ತುಲಾ ಕರು ಓರಾ ಕಾಗದ ನೀ ಸಾಯಿ ಓರಾ ಕಾಗದ ನೀ ಸಾಯಿ ಕುಟವರ ರಂಗ ಭರು ಸಂಗ ಕಸಬಿಸರು ತುಲಾ ಕಸಬಿಸರು ಗೋಟ್ಯಾ ಮಧುರ್ಯಾ ಗಾಯಿ ಸುತ್ತಾ ಗೋಟ್ಯಾ ಮಧುರ್ಯಾ ಗಾಯಿ ಸುತ್ತಾ ಇಥಿಲ್ ಮೀ ವಾಸರು ಸಂಗ ಕಸಬಿಸರು ತುಲಾ ಕಸಬಿಸರು ಆಕಾಶಾತಿಲ ಪಕ್ಷಿ ಉಡತಾ ಆಕಾಶಾತಿಲ ಪಕ್ಷಿ ಉಡತಾ ತೇಥಿಲ ಮೀ ಪಾಖರು ಸಂಗ ಕಸದಿಸರು ತುಲಾ ಕಸದಿಸರು ಪರಮೇಶ್ವರ ತೂ ಮಾಯ ಮೀಲೆ ಕರು ತುಲಾ ಕಸದಿಸರು ಸಂಗ ಕಸದಿಸರು नाही नील मन जीवन दायतनी सावन जैसे चिंत शुद्ध नाही जैसे बोध कलीन ताय रक्षण धनी पुष्प फल दायतनी संतार त्यांचं नाव आहे माझ्या लक्षात नाही त्यांची आहे
आणि ही कविता गायलेली आहे आमच्या भाषेमध्ये. तर मी म्हणण्याचा प्रयत्न करतो फक्त ध्रुवपद, मला काही ती पाठ पण नाही. कालवे तो तो वाघ आज रिंडा मत बण. कालवे तो वाघ आज रिंडा मत बण. चाल गरा शारी सिख रे रिंडा मत बण. सुतेलो इन तारे जरा जागे दारे. डोळे धेंडान डाग मत लागे दारे. डोळे धेंडान डाग मत लागे दारे. डोळे धेंडान डाग मत. कालवे तो वाघ डबाल संखेदा. कालवे तो वाघ आज रिंडा मत बण. कालवे तो वाघ आज रिंडा मत बण. चाल गरा चारी सिख रे रिंडा मत बण. चाल गरा चारी सिख रे रिंडा मत बण. सुतेलो इन तारे जरा जागे दारे. डोळे झेंडा न डाग मत लागे दारे. डोळे झेंडा न डाग मत लागे दारे. डोळे झेंडा न डाग मत लागे दारे. धन्यवाद. आज 14 नोव्हेंबर स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून संपूर्ण देशामध्ये संपन्न होत आहे. सद्वतच आपल्या गणेश विद्यालयामध्ये त्यांची जयंती संपन्न झालेली आहे. आपल्या शाळेचे कविवर्य काळे गुरुजी यांच्या प्रेरणेतून काव्य गायनाचं आयोजन करावं असं त्यांनी आग्रह धरला. सरांशी चर्चा केली आणि सरांनी लागलीच होकार दिला आणि त्यांच्या आग्रह खातर हे आपलं काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, त्याचबरोबर आपल्या शाळेचे कविवर्य काळे गुरुजी, राठोड एम डी गुरुजी, सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व बालकवी, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी. आपण ह्या वर्षी काळे सरांच्या प्रेरणेतून हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा आपण अविरत पुढे ठेवून किमान आपल्या शाळेतले काही विद्यार्थी कवी होतील असा एक आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नक्कीच बाळगू शकतो. कविता नेमकी काय असते? कविता ही अक्षरांची जुळवणी असते. कधी कधी कविता तयार करत असताना यमक अलंकार साधण्याचा आपण प्रयत्न करतो. चित्रपटातले गाणे यमक अलंकारामध्ये आहेत, काही कविता यमक अलंकारामध्ये आहेत आणि ते नाही जमलं तुम्हाला जसं जसं सुचेल तसं तसं लिहिलं तीही कविता होऊन जाते. ती मात्र मुक्त छंदातली कविता होऊन जाते. आपल्यामध्ये वेगवेगळी शक्ती असते आणि त्या शक्तीचा जर वापर केला तर आपण एक चांगले कवी बनू शकतो. मग कोणती शक्ती आपल्याकडे आवश्यक आहे कवी बनण्यासाठी, कोणती पद्धत आवश्यक आहे आपल्याला कवी बनण्यासाठी, तर ती पद्धत आहे आपली रीती पद्धत आवश्यक आहे. कविता लिहिताना मांडताना कोणत्या रीतीने लिहिता ती पद्धत महत्वाची आहे. त्याचबरोबर काही अशा आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये काही अशी ताकद असते, ऊर्जा असते, शक्ती असते.